आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करतील। त्यानंतर पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। मुळामुठा नदी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने बॅनरबाजी केली आहे। पुण्यातील वनाज ते रामवाडी या 13 किलोमीटरच्या मेट्रोपैकी वनाज ते गरवारे कॉलेज असं 5 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पुणे भाजपने मात्र संपूर्ण शहरभर बॅनरबाजी केली आहे। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आपण उपस्थित राहणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पालकमंत्री म्हणून पंतप्रधानांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे असं अजित पवार म्हणाले। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलाय। नील सोमय्याला जेलमध्ये टाकलं नाही म्हणून पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि सोमय्या यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। राज्यात भाजपचं सरकार आणखी 5 वर्ष हवं होतं मात्र राज्यात भाजपचं सरकार नाही याची खंत सर्वांना आहे असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। जालन्यातील चर्चा सत्रात ते बोलत होते। त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांची तुलना ही तिरुपती बालाजी न्हाव्यांशी केली आहे। मुंबई जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आर्थिक वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालाय। हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। पोलीस रेकॉर्डवरील दानिश नावाच्या गुंडाने फ्रूट फरोश या नामक व्यक्तीला प्राणघातक त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये फरोश या व्यक्तीचे दोन्ही हात कापले गेले। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दिशा सालियान बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची 9 तास चौकशी करण्यात आली। 19 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अमरावतीमधील मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली आहे। यावर अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाकडून राणा यांना दिलासा देण्यात आलाय। त्यामुळे त्यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। अकोल्यात पातूरमध्ये पोलिसांनी छापा टाकत ऑनलाईन खेळला जाणारा जुगार अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। पोलिसांनी छापा टाकत एक आरोपी इजाज खान आणि मोहम्मद सलीउद्दीन यांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 2 संगणक, 2 CPU, UPS, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। औरंगाबाद शहरातील जाधववाडी परिसरामध्ये मोकळ्या परिसरात 5 ते 6 महिन्यांचा अर्भक आढळून आलाय। सफाई कर्मचाऱ्याला हे मृत अर्भक आढळून आलेलं आहे। एका पिशवीमध्ये हे अर्भक होतं। काही भटक्या कुत्र्यांनी या पिशवीभोवती गर्दी केल्यानं हा प्रकार समोर आलाय। हिंगोलीत 5 वर्षांपूर्वी धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करून खून करणाऱ्या पतीला हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। शेख सलीम शेख इस्माईल या आरोपीनं आपल्या पत्नी शेख परवीन हिच्या चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केला होता। न्यायालयाच्या या निकालानंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांसह न्यायालयाचे आभार मानलेत। गोंदियात बिअर बार चोरी प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी त्यांचा शोध लावलेला आहे। रोख रकमेसह त्यांच्याकडून 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथं असलेल्या साई सर्वेश्वर या बिअर बारला 3 दिवसांपूर्वी दारू शौकीनांनी टार्गेट करून बारमध्ये ठेवलेल्या महागड्या दारूच्या बाटल्यांसह काउंटर फोडून सुमारे 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। कर्नाटकातील हिजाबच्या वादानंतर आता ओढणीवरून सुद्धा वाद सुरू झालेला आहे। मंगरूळ या शहरातील एका सरकारी महाविद्यालयात डोक्यावर ओढणी घेऊन परीक्षेला बसू दिल्यावरून वाद निर्माण झालाय। एका गटानं परीक्षेदरम्यान ओढणी घेऊन परीक्षेला बसू दिल्याचा आरोप केलेला आहे। त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। हे प्रकरण शहरातील पक्का तालाब भागातील आहे। स्कूटीला पुरुषाच्या दुचाकीचा स्पर्श झाल्यानं तरुणीनं गोंधळ घातला।
रागाच्या भरात तरुणीने दुचाकी स्वाराचा मोबाईल हिसकावून तो फोडला। आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। मी माफी मागितल्यानंतरही तरुणीने माझा फोन तोडल्याचं तरुणाने सांगितलंय। आपल्या विधानामुळे चर्चेत राहणारे आणि कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून कन्नड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। महाविकास आघाडीचा कारभार आणि राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर भाजपची भूमिका या विरोधात हर्षवर्धन जाधव यांनीही बंदची हाक दिली आहे। भंडाराचा प्रितेश युक्रेनवरून सुखरूप घरी परतलेला आहे। याचवेळी त्याच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले आहेत। यावेळी प्रितेशने युक्रेनहून मायदेशापर्यंत पोहोचल्याचा आपला सगळा प्रवास सांगितला। त्याला 4 दिवस बॉर्डरवर -10 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये राहावं लागलं, शिवाय खायलाही काही नव्हतं अशी आपबीती त्यानं सांगितली आहे। राज्याला गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसतोय। सध्या राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके चांगलेच जाणवत असताना ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपलेली आहे। असं असतानाच राज्यात महाविकास आघाडी असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यातील सेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका जाहीर होण्यापूर्वी चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी नरेश म्हस्के यांनी आनंद परांजपेंवर टीका केली आहे। खंडित केलेला शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी माढा तालुक्यातील जामगावमध्ये एका अंध शेतकऱ्यानं बेमुदत आंदोलन केलंय। अंध शेतकरी मालोजी राजे चव्हाण यांच्यासह जामगावच्या अनेक शेतकऱ्यांचा शेतपंपाचा वीजपुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे। वीज वितरण कंपनीनं वीजपुरवठा सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। नांदेड किनवट या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकर पूर्ण करावं या मागणीसाठी काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। भोकर हिमायतनगर किनवट या रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि याच पार्श्वभूमीवर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शनिवारी दुपारी अचानक पत्रा शेडलाही भीषण आग लागली। या आगीमध्ये 4 ते 5 पत्रा शेड असलेली दुकानं पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन विभागानं वर्तवलाय। रुग्णालय हॉटेल आणि विविध ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमानं शहरातील काही प्रमुख मार्गांवर बस चालवण्याचा निर्णय घेतलाय। मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहे। बेस्टच्या या योजनेमुळे रात्री प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मदर डेअरीच्या दुधाच्या किमतीत वाढ झालेली आहे। दिल्ली एनसीआरमध्ये दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे। नवे दर आजपासून लागू होणार आहेत। उत्पादनाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाच्या किमतींमध्ये वाढ केली जाते। बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीनं विचारण्यात आला होता। चूक लक्षात आल्यानंतर बोर्डानं या प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना वाढवून मिळेल असं सांगितलंय। राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रांवर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना 1 मार्कचा फायदा होणार आहे। मनोरंजनाचं साधन म्हणजे युट्यूबची ओळख आहे, पण याच युट्यूबमुळे नोकरीच्या तब्बल लाखो सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याचं समोर आलंय। कोरोना काळात संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेलाही युट्यूबनं हातभार लावलेला आहे। ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार युट्यूब क्रिएटिव्ह इकोसिस्टीमनं 2020 साली भारतीय अर्थव्यवस्थेत 6,800 कोटी रुपयांचं योगदान दिलंय, तसंच 6,83,900 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। गेल्या आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन या सोसायटीमधील नागरिकांना पहाटेच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं होतं। यानंतर पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं। यानंतर वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी पाहणी केली, पण वनविभागाच्या हाती काहीच लागलं नाही। यावेळी विभागानं स्थानिक नागरिकांना कशाप्रकारे सतर्कता बाळगावी याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत। तुम्हाला जर वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवडत असेल तर पुण्यात नक्की जा, कारण जागतिक वन्य दिनानिमित्त मिस अर्थ आउटडोअर्स तर्फे इंटू द वाईल्ड या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे। औंध वेस्ट एंड मॉलमध्ये हे प्रदर्शन सध्या सुरू आहे। या प्रदर्शनात भारतीय जैनी मारिया, धर्मेंद्र खंडाल, किरण पुरंदरे, अभिनेते मिलिंद गुणाजी, ओंकार धारवाडकर अशा प्रसिद्ध छायाचित्रकांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत।
येत्या 2 ते 4 दिवसात मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याचबरोबर इतर भागात ढगाळ हवामान राहील असा अंदाजही आहे. राज्यात अवकाळी पाऊस तसंच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसू शकतो. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात पुरातन राम मंदिरातील शंकराचा नंदी दूध पीत आहे. तसंच तळेगाव येथील शिवमंदिरात अचानक भाविकांची संध्याकाळी 6 नंतर मोठी गर्दी जमा झाली. या मंदिरातील नंदी चमचानं दूध पीत असल्याची चर्चा क्षणार्धात गावभर पसरली आणि त्यानंतर भाविकांनी दूध घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला दूध पाजण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी उसळली होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एका शिवमंदिरासमोर नंदी दूध पीत असल्याचं समोर आलेलं आहे. नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची घटना समोर आल्यानं तिथं भाविक भक्तांनी एकच गर्दी केली. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजेल. मे महिन्यापर्यंत निवडणुका होतील असं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ खडसे विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. दररोज काहीतरी भंगपक भाषणं करायची, त्यांना सगळीकडे नाकारलेलं आहे म्हणून भडक विधानं केलंय असं म्हणत महाजनांनी खडसेंना टोला लगावलाय. पाच राज्यातील मतदान संपल्यावर इंधन दरवाढ होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधलाय. गाडीच्या पेट्रोलची टाकी ताबडतोब भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार आहे असं ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात पुतीन यांनी 10व्या दिवशी प्रतिक्रिया दिलेली आहे. युक्रेनवरील लष्करी कारवाईचा निर्णय आमच्यासाठी कठीण होता, त्यामुळे डोनबास प्रांताचा विषय शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर गोळीबार केला नसून उलट नाझी विचारसरणीच्या लोकांनीच नागरिकांची ढाल बनून रशियाच्या सैन्यावर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. युक्रेननं आता रशियाचं हेलिकॉप्टर पाडलेलं आहे. युक्रेनच्या लष्करानं रशियाच्या हेलिकॉप्टरवर हल्ला केलाय. अवघ्या सेकंदातच हेलिकॉप्टरचा चुराडा झाला. हेलिकॉप्टरवर हल्ला करतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. युद्धाला नकार देत रशियाच्या एका आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑन एअर लाईव्ह टेलिकास्टमध्येच राजीनामा दिलाय. या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंतिम प्रसारणात नो टू वॉर म्हणत राजीनामा दिलाय. रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेन युद्धाच्या कव्हरेजबद्दल त्यांचं ऑपरेशन स्थगित केल्यानंतर टीव्ही रेंजच्या कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. युक्रेनमधील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. दरम्यान युक्रेनमध्ये सुरू असलेलं ऑपरेशन गंगा आणखी तीव्र करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासोबत सुमी प्रांतात 700 ते 800 विद्यार्थी अडकलेले आहेत. सुमीमध्ये रशियाचे हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे मुलांच्या अन्नधान्य वाचून त्यांची उपासमार होतीये. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाचा आजचा 11वा दिवस असून या युद्धात दोन्ही देशांची खूप मोठी हानी झाली आहे. दरम्यान या युद्धाच्या कचाटात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या पण इंटर्नशिप पूर्ण करू न शकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करू देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं घेतलाय. युक्रेनमध्ये जवळपास 20,000 भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. रशियाला आणखी 2 कंपन्यांकडून मोठा झटका मिळालेला आहे. व्हिसा आणि मास्टर कार्ड या 2 कंपन्यांनी यापुढे रशियामध्ये वापरलं जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आवाहनावरून व्हिसा मास्टर कार्डनं रशियामध्ये सर्व व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.